नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील व शिवसेनेचे माणिकराव निंबाळकर यांची पुणे जिल्हा नियोजन समिति सदस्यपदी निवड। मुंबईच्या शेतकरी आंदोलनात शरदचंद्रजी पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानावर दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे नेते मैदानात उतरणार। बोअरवेलला मुळशीत काँग्रेसची एक हाती सत्ता, 63 पैकी 46 जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी, आमदार संग्रामदादा थोपटे यांचे निर्विवाद वर्चस्व। शिरूरमध्ये वाळू सप्लाय करणाऱ्या मित्रांमध्ये भागीदारीतून वाद, मित्रानेच गोळ्या झाडून दुसऱ्या मित्राचा केला खून। सासवड बाजारपेठेतील प्रसिद्ध मिठाई व्यापारी श्री दत्त फरसांचे संस्थापक दत्तात्रय मारुती क्षीरसागर उर्फ भाऊजी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करून व्यापारात मोठे यश व विश्वास संपादन केला होता। त्यांच्या दुःखद निधनाने सासवडच्या बाजारपेठेवर शोककळा पसरली। पुरंदरमध्ये 9 व्यक्तींना कोरोनाची बाधा, जेजुरी ग्रामीण रुग्णालयात 11 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये 5 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। नीरा 3, मांडकी 2। सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात 25 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये सासवडमधील 4 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। पुरंदरमधील ग्रामपंचायतीच्या निकालामुळे तरुणांकडे नेतृत्व, पुरंदरमधील बहुसंख्य गावातून तरुण पुरुष व तरुण स्त्री उमेदवार निवडून आले असून ज्येष्ठांनी तरुणांच्या हातात कारभार सोपून नवी दिशा राजकारणात देण्याचा निर्णय घेतला आहे। ज्या गावात बदल केले नाहीत, ज्येष्ठांनी स्वतःचीच टीम किंवा जोली त्या ठिकाणी गावकऱ्यांनी मतदानाद्वारे निर्णय घेऊन कारभार तरुणांच्या हाती सोपवला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेबरोबरच पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने पुरंदरमध्ये ग्रामपंचायती निवडणुकीत यश मिळवून स्वतःचा ठसा उमटवला आहे। भावकी, पैसा, व्यक्तिगत संबंध, विकास कामे, संपर्क या सर्वांचा राजकीय पक्षाबरोबरच निवडणुकीवर प्रभाव राहिला आहे। राजकीय वैमनस्यामुळेही काही ग्रामपंचायती गाजल्या तर काहींनी बिनविरोध निवडणुका करून गावात शांतता राखली आहे। काही गावातील नागरिकांनी मात्र पैशाला नाकारून योग्य उमेदवारांची निवड केलेली पाहावयास मिळते। वाळूज गावामध्ये सुदामाप्पा इंगळे यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव करून श्री पद्मावती बालावजी परिवर्तन ग्रामविकास वाळूंचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे: मेत्रे कैलास महादेव 68 मताधिक्याने विजयी, त्यांना 304 मते पडली आहेत। इंगळे योगिता विकास 287 मते पडली आहेत, 38 मतांनी विजयी। इंगळे सुप्रिया जयदीप 282 मते मिळाली आहेत, 30 मतांच्या फरकाने विजयी। इंगळे कैलास फकीर 252 मतं पडली आहेत, 144 मतांच्या फरकाने विजयी। चौरे रेशमाताई राहुल 244 मते, 127 मतांच्या फरकाने विजयी झाली आहेत। रमेश आबा इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल 5-2 या मताधिक्याने विजयी झालेला आहे। रमेश आबा इंगळे यांनी वाळूज गावावर शिवसेनेचा झेंडा फडकवल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। धन्यवाद।